न्याय देवता सुद्धा है कि न्याय करते, वो न्याय की भी देवता है कामाख्या देवी। कामाख्या देवी नक्की न्याय करे। मला असं वाटतं नवी मुंबईमध्ये आसाम भवन आहे, महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच सगळ्याच राज्यांना जागा हवी आहे, पण महाराष्ट्राला कधी कोण जागा देणार आहे का? कर्नाटकचे मुख्यमंत्री सोलापूर आणि सांगितलं जग जिल्हा खेचून जायला निघाले। गुजरात आमचे उद्योगधंदे पळवत आहे, अशा अनेक गोष्टी आहेत। हे सरकार महाराष्ट्रातलं जे आहे त्याला खोके सरकार म्हणून मान्यता मिळालेली आहे देशामध्ये। त्यांचं आणि आसामचं काय नातं आहे मला माहीत नाही, अचानक निर्माण झालं आहे। आसामचे मुख्यमंत्री तसे मूळचे काँग्रेसवाले, तसे ओरिजिनल काँग्रेसवाले, तेही पक्षांतर करूनच भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत आणि मुख्यमंत्री झाले। आणि आताच्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्रीही त्याच पद्धतीचे आहेत, ते शिवसेनेचे मग ते भाजपात गेले। त्याच्यामुळे दोन पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचं जुळलं असेल नातं। मुंबईमध्ये आता जागा नाही आहे, माझ्या माहितीप्रमाणे नवी मुंबईमध्ये आसाम भवन आहे असं माझी माहिती आहे। आणि मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये आसामची जनता फार गुण्यागोविंद जाणं राहत आहे। सांस्कृतिक किंवा इतर भाषिक भाषा ज्या आहेत या देशातल्या त्यांचा आम्ही सन्मान करतो। आणि शेवटी निर्णय हा राज्य सरकारने घ्यायचा, मुख्यमंत्र्यांनी 40 आमदारांना बोलवलं कामाख्या देवीच्या दर्शनाला असं या आमदारांचा दावा आहे। आम्हाला कधी बोलवलं नाही कारण आम्ही पक्षांतर केलं। ती एक आख्यायिका अशी आहे की न्याय देवता सुद्धा आहे की न्याय करते, वो न्याय की भी देवता आहे कामाख्या देवी। इसलिए जो 40 लोग वहां गए हैं उसके साथ जो न्याय करना है वो कर लेंगे। जिस प्रकार से महाराष्ट्र में अन्याय करके वो लोग वहां गए थे गेले होते, त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे कामाख्या देवी नक्की न्याय करे।